15 ऑगस्टला जवानांची परेड पाहिली की प्रत्येक भारतीयांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. सीमेवर लढाई झाली की प्रत्येकांचे मन प्रेमानं फुलून येतात. आपल्या गावात एखादा आर्मीचा, नेव्हीचा किंवा एअरफोर्सचा जवान जरी दिसला तरी आपण त्याला मनातल्या मनात सॅल्यूट करतो, कारण देशापेक्षा मोठे आपण कुणालाही मानत नाही. पण संरक्षण विभागात जायचं असेल तर त्याला खूप परीक्षण घ्यावे लागतात आणि यात महाराष्ट्र मागे पडत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारनं 1996 साली सैनिक शाळा सुरू केल्या. पण ह्या शाळेतील गुणवत्तेकडे राज्य सरकारनं लक्ष दिलेलं नाही. सैनिकी शाळेला एखादी चांगली कमिटी बनवून त्याच्यावरती मार्गदर्शक चांगली तत्वे लागून त्यांच्या अडीअडचणी जाणून जर त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे मदत केली तर मला वाटतं देशामध्ये चांगलं ज्या पद्धतीने सरकारच्या मनामध्ये होतं किंवा आहे ते अजून जास्त दिसेल. आणि त्यासारखी सरकारने सुद्धा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी ह्या शाळेंच्या साठीकडे लक्ष ठेवायला पाहिजे आणि काहीतरी चांगली मार्गदर्शक तत्त्व द्यायला पाहिजे. चांगल्या कमिटीद्वारे याचं परीक्षण करायला पाहिजे, दर 5 वर्षांनी म्हणा, दर 3 वर्षांनी म्हणा, जेणेकरून यांना चांगल्या पद्धतीने सरकार उभं करू शकेल. महाराष्ट्रात एकूण 38 सैनिक शाळा आहेत. त्यापैकी प्रत्येक जिल्ह्यात मुलांचे सैनिक शाळा सुरू आहे, तर महसूल विभागांमध्ये मुलींची शाळा आहे. मुलांच्या राहण्यापासून भोजन आणि इतर सर्व पाहण्याची जबाबदारी सैनिक शाळांवर आहे. त्यासाठी सरकारची मान्यता आणि अनुदानही दिले जातं. 2002 सालापासून आरक्षणातील प्रत्येक विद्यार्थ्यांमागे सरकार 15,000 रुपये देतं, पण हे अनुदान अत्यंत कमी आहे असं संस्था चालकांचं म्हणणं आहे. खरं तर सैनिक शाळांची योजना सुरू करताना मराठी तरुण हा भारतीय सैन्य दलात अधिकारी झाला पाहिजे असा उद्देश होता, पण सरकारचं लक्ष नसल्यानं हा उद्देश सफल होताना दिसत नाही अशी खंत सैनिक शाळांचे संचालक व्यक्त करतात. विशेष म्हणजे आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी या योजनेला गांभीर्यानं घेतलेलंच नाही. फक्त सातारा सैनिक शाळेला मदत केली जाते, पण इतर शाळांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जाते. एक तर कल्पना आपल्याकडे असं आहे की डिफेन्समध्ये जाणं किंवा मिलिटरीमध्ये जाणं म्हणजे मुलाला मरायला पाठवलं. आपल्याकडे आजही अशीच कल्पना आहे, पण डिफेन्समध्ये एवढ्या अपॉर्च्युनिटी आहेत. त्यांच्यामध्ये इंजिनिअरिंग लाईन आहे, मेडिकल लाईन आहे, इतर स्टाफ आहे. बॉर्डरीवर जो असतो तो केवळ 10% ते 20% सैनिक असतात, पण त्याचा सपोर्टिंग स्टाफ खूप मोठा आहे. दुर्दैवानी महाराष्ट्रामध्ये हेच लोकांना माहीत नाही. आणि मग सैनिक शाळासुद्धा महाराष्ट्रामध्ये काढताना हाच उद्देश होता. पंजाब असेल, उत्तर प्रदेश आले, बिहार असेल, इथले लोक डिफेन्समध्ये खूप आहेत, पण त्या मानाने महाराष्ट्रातली लोकं फार कमी आहेत. आणि कमी असूनसुद्धा ऑफिसर कॅटेगरीमध्ये तर त्याच्यापेक्षा नगण्य आहेत. मग सैनिक शाळा काढण्याचा मूळ उद्देश असा होता की ऑफिसर केडरमध्ये महाराष्ट्रानी नेतृत्व करावं. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे, तो वारसा युद्धावर देशाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्राने नेतृत्व करावं ही त्याच्या मागची भूमिका होती. सैनिक शाळेत आदिवासी मागासवर्गीय ओबीसी मुलांसाठी सवलत आहे, पण ती अत्यंत तुटपुंजी असून या अनुदानात हवा तो अभ्यासक्रम दिला जाऊ शकत नाही. गुणवत्तेत ही मुलं मागे राहतात. सरकारनं सैनिक शाळेत आणखी काही धोरणात्मक बदल करायला हवेत अशी मागणी होत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर बैठकही होत आहेत. 10 वर्षापासून शासनाची सतत भांडतोय असोसिएशनच्या माध्यमातून की आम्हाला तुम्ही वेगळी नियमावली करून द्या, आम्हाला CBSEचा अभ्यासक्रम द्या आणि या ज्या शिक्षक आहे यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी द्या. संस्थाचालक सुविधा उपलब्ध करून देईन, सोयी सुविधा, इमारत, बिल्डिंग सगळं उपलब्ध. मग ते निर्णय जे एज्युकेशन द्यायचं किंवा जो रिझल्ट द्यायचा तो डिव्होटेड शिक्षकांकडे, त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होणं गरजेचं आहे. नियमात बदल होणं गरजेचं आहे. जे सामान्य शाळेचे नियम आहेत तेच या शाळांचे नियम MEPS रूल लागू केल्यामुळे तो पाहिजे त्यामुळे तो रिझल्ट मिळत नाही. तरी 150 NDAला कमी गेले, काही शाळातून गेले, बहुतांशी शाळेतून बऱ्याच शाळातून गेले, परंतु 12वीनंतरचे जे कोर्सेस आहे शॉर्ट टर्म कोर्सेस त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 100-150 विद्यार्थी आतापर्यंत लेफ्टनंट कर्नल या दर्जाचे अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. देशात अशा प्रकारच्या सैनिक शाळा फक्त महाराष्ट्रात आहेत. मराठी माणसांमध्ये अधिकारी व्हावेत असे सर्व गुण आहेत, पण त्याला दिशा मिळत नाही. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मराठी तरुण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत जाऊन थेट लेफ्टनंट व्हावेत आणि संरक्षण दळात
मराठीचा डंका वाजवा असा उद्देश व्यक्त केला होता. पण नंतर मात्र या शाळांकडे लक्ष देण्यात आलं नाही. पर्यायानं शाळेत 10वी झाल्यानंतर मुलं दुसरीकडेच वळू लागले आहेत आणि त्यामुळेच संरक्षण विभागात मोठ्या पदांवरती मराठी माणूस आणखीनच कमी होत चाललाय. विलास आठवले, मॅक्स महाराष्ट्र.